नमस्ते आम्ही शर्वरी. गुन्हेगारांचा वाढता उपद्रव, त्यातच येणारे सण व उत्सव आणि आता तर देशाच्या लोकसभेची निवडणूक अशा साऱ्या तणावपूर्ण वातावरणात कायमच व्यस्त असणाऱ्या शासकीय यंत्रणेनं होळी साजरी करून आपला थकवा दूर करण्याचा गोड प्रयत्न केला. निमित्त होते होळी आणि धुलिवंदनाचे. सांगली जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलीकडच्या काळात सातत्याने या ना त्या निमित्तानं व्यस्त असते. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर कायमचा कामाचा ताण वाढतोय, ताण अति पडलेला आहे. अशा काळात या यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना सण व उत्सव साजरा करता येत नाही. नमस्ते आम्ही शर्वरी. गुन्हेगारांचा वाढता उपद्रव, त्यातच येणारे सण व उत्सव आणि आता तर देशाच्या लोकसभेची निवडणूक अशा साऱ्या तणावपूर्ण वातावरणात कायमच व्यस्त असणाऱ्या शासकीय यंत्रणेनं होळी साजरी करून आपला थकवा दूर करण्याचा गोड प्रयत्न केला. निमित्त होते होळी आणि धुलिवंदनाचे. सांगली जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलीकडच्या काळात सातत्याने या ना त्या निमित्तानं व्यस्त असते. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेवर कायमचा कामाचा ताण वाढतोय, ताण अति पडलेला आहे. अशा काळात या यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना सण व उत्सव साजरा करता येत नाही. मात्र अशाच परिस्थितीत सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आणि त्या पार्श्वभूमीवर त्याची बरीच जबाबदारी असताना पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेनं वेळात वेळ काढून एकमेकांवर रंगाची उधळण करीत होळीचा सण साजरा केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा सर यांच्यासह पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर सरकारी वकील उल्हास चिपरे यांचीही उपस्थिती लाभलेली. एकूणच खास या सर्व आपल्या कर्मचाऱ्यांसाठी होळीचा सण साजरा करून त्यांच्यावरती असलेलं प्रेशर कमी करण्याचा सुहेल शर्मा जिल्हा पोलीस प्रमुख यांचा खूपच चांगला हा कार्यक्रम त्यांनी ठेवले असल्याचं अनेक पोलिसांचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट.